कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तात्या, आम्ही रक्षाबंधन विसरलोय. नाही असं काय नाही. तर नाही 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 नाही. अरे सकाळपासून सुद्धा काय लागत तोंड करून बसला होता की. तुमच्या लक्षात नाही राहिलं याचा राग आमच्यावर काढत होता. अरे दादा, तुला वाटलंच कसं की आजचा दिवस आम्ही विसरू. माझं मन मला सांगत होत तुम्ही बाकी सगळं विसराल, रक्षाबंधन नाही विसरणार. काय करणार भाऊ, आहे ना मी तुमचा. तुम्ही सकाळ सकाळी मला राखी नव्हती ना बांधली, मला लई वाट वाटलं होतं माहितीये. सॉरी दादा, पण आम्हाला ही सगळी तयारी करायची होती, तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून. दादा, तुला आवडलं नाही का सरप्राईज? तुमच्या इतकंच आवडलं. हे पोरीनो, दादाला पटापट राखी बांधून घ्या, म्हणजे दादा अजून खुश होईल. आणि हो, पदरात जास्त कशी ओवाळणी टाकून घ्यायची का नाही ह्याची मी आयडिया देतो. देवाने आमच्या दादासारखा भाऊ देऊन आधीच आम्हाला खूप मोठी ओवाळणी दिली. दादा ये ना. कसलं बारी सजवलंय ही. मला एक सांगा, नेमकी आयडिया कुणाची? अरे आयडिया कुणाची आहे मामा? आमची आयडिया आहे ती. मग मी दुसऱ्याकडे आयडिया दिली का मामा? दादा जा ना, तू लवकर आवरून ये. बर जा. अशोक बसला ते लवकर. नंबरच नियोजन केले बर काही काय वाने. पप्पे, या वर्षी की नाही आम्ही तुला एक स्पेशल मान द्यायचं ठरवलं. अयो खरच होय? कसला मान? अगं दादाला पहिले राखी बांधायचं मान. बोलताना तुमची जीप कशी नाही का झडली? जरा चांगलं बोलत जा की. बरोबर आहे, तुम्हाला मी वहिनी म्हणून नकोच आहे ना. आमचं काय नाही, दादाचं काय भरोसा नाही. दादाचं राखी बांध म्हणून मागे लागला तर? अयो बरोबर आहे, खरंच काय भरोसा नाही. मी चालले. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.